आहा, किती मस्त हिरवगार गवत आहे इथे। बघावा तिकडे गवतच गवत। जीव काऊ आणि त्यांची दोस्त मंडळी आनंदाने किलबिल करत म्हणाली। जीव म्हणाली, आणि ही रंगीबेरंगी फुलं बघितलीत का? मोजता येणार नाहीत एवढी फुलंच फुलं। गुबडाबा गालातल्या गालात हसत म्हणाले, मंडळी, पावसाळ्यात येणारी ही सुंदरशी रान फुले पाहण्यासाठीच आपण आज इथे सहलीला आलोय बरं का? मुलांचे लाडके गुबडाबा त्यांना नेहमी जगभरातल्या भन्नाट गमती जमती सांगायचे। त्यामुळे आज गुबडाबा रान फुलांबद्दल काय सांगत आहेत हे ऐकायला छोटे मित्र उत्सुक होते। मुलांनो, हे गुलाबी पांढरे तुरे दिसतायत ना, ती कुरडूची फुलं आहेत। आणि या सुंदर लाल गुलाबी फुलांचं नाव तेरडा असं आहे बरं का? यांचा आकार किती आगळा वेगळा आहे ना। मिठू पोपट म्हणाला, आबा, हे लाल पिवळं आगीसारखं दिसतंय ना, हे कसलं फुल आहे? गुबडाबा म्हणाले, हुबेहूब आगीसारखं दिसणाऱ्या या फुलाचं नाव अग्निशिखा असं आहे। जीव म्हणाली, मला तर ही छोटीशी पिवळी फुलं खूपच आवडली। गुबडाबा म्हणाले, या गोडुल्या फुलांचं सोनकी हे नाव पण किती गोड आहे ना। आणि ही थोडी शंखासारख्या आकाराची पांढरी शुभ्र फुलं पाहिलीत का रे? याला पेवग्याची फुलं म्हणतात। गुबडाबा, खूप मस्त मस्त फुलं आहेत हो। हो ना, पावसाळ्यात अशी कितीतरी रान फुले निसर्ग अगदी सजवून टाकतात। आणि पावसाळा संपला की झाड पुन्हा जमिनीत गुडूप झोपून जातात पुढच्या पावसाची वाट बघत। आहे ना गम्मत? नक्की सबस्क्राइब करा।